नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। 7 ऑक्टोबरला देवी आईचे आगमन होणार आहे। असे म्हणतात की जर ही एक वस्तू आपण नवरात्राच्या पहिल्या दिवशी घरी आणली तर स्वतः देवी आईचे आपल्या घरात साक्षात आगमन होते। ही अशी वस्तू आहे जी आपण नवरात्रात नक्कीच घरी आणतो, कारण ही वस्तू घरी आणल्याने देवी आई आपल्यावर खूप प्रसन्न होते। नवरात्रीची पूजा व व्रत करणाऱ्या व्यक्तींनी तर ही वस्तू आपल्या घरी नक्कीच आणावी, आणि जे व्यक्ती नवरात्रीचे 9 दिवसांचे व्रत करत नसतील त्यांनी जरी ही वस्तू आपल्या घरात आणली तर 9 दिवसांच्या व्रतपूजनाचे संपूर्ण फळ त्या व्यक्तीला प्राप्त होते। आपल्या हिंदू धर्मात नवरात्रीचे फारच महत्त्व आहे, याचा उल्लेख शास्त्रांमध्येही येतो। अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या काळात देवी जगदंबा अदृश्य रूपात संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करते, तसेच आपल्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांचे दुःख त्रास व अडचणी नष्ट करते। जे भक्त ही एक वस्तू नवरात्र काळात आपल्या घरी आणतात देवी त्या भक्ताच्या घरी आकर्षित होते। असे मानले जाते की या वस्तूचा सुगंध देवी आईला स्वतःकडे आकर्षित करतो। ती कोणती वस्तू आहे? ती वस्तू आहे कमळाचे फूल। होय, नवरात्रात कमळाचे फूल घरी जरूर आणावे आणि देवी समोर एका पाण्याच्या ग्लासात त्या फुलाची दांडी टाकून ठेवावी। नवरात्रात देवघरात कमळाचे फूल ठेवल्याने देवी लक्ष्मीही आपल्यावर खूप प्रसन्न होते, कारण हा उत्सव सर्व देवींना समर्पित आहे। म्हणून नवरात्र काळात देवी लक्ष्मीचे कमळाच्या फुलाने पूजन केल्यास इतर वेळेपेक्षा नवरात्र काळात विशेष फळ आपल्याला प्राप्त होते। त्याबरोबरच जर आपण नवरात्र काळात सौभाग्याचे अलंकार घरी आणले तर अशी महिला देवी आईच्या आशीर्वादामुळे सदा सौभाग्यवती राहते। नवरात्रात सौभाग्य अलंकार स्थापित करणे म्हणजे साक्षात सौभाग्याचे घरात स्थापना करणे होय। अशा घरांमध्ये उत्तरोत्तर प्रगतीच होत राहते। म्हणून नवरात्रामध्ये सौभाग्य अलंकार देवघरात स्थापित करणे खूप आवश्यक आहे। त्याबरोबरच नवरात्रात देवघरात सोन्याचे किंवा चांदीचे 1 नाणे जरूर ठेवावे। विशेषतः असे नाणे ठेवावे ज्यावर देवी लक्ष्मी व गणपती बाप्पा यांच्या प्रतिमा आहेत। नवरात्रात हे नाणे देवघरात ठेवणे खूप शुभ मानले जाते। या नाण्यामध्ये साक्षात देवी आई 9 दिवस वास्तव्य करते, म्हणून पहिल्याच दिवशी या नाण्याची देवघरात स्थापना करावी व देवी आईचा आशीर्वाद सदैव मिळवावा। पुढील वस्तू म्हणजे वडाचे पान। हिंदू धर्मात वडाच्या झाडाला धार्मिक दृष्ट्या फार महत्त्व दिले गेले आहे। अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या आधी वडाची पाने तोडून घरी आणावीत, त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यावे आणि नवरात्रीचे 9 दिवस त्या पानांचेही पूजन करावे। या उपायामुळे देवी आईची कृपा आपल्यावर सदैव राहते। यामुळे आपल्या धनधान्यात वृद्धी होते। देवी सरस्वतीचे वाहन मोर आहे, म्हणूनच नवरात्री दरम्यान घरात मोरपंख आणणे शुभ मानले जाते। असे मानले जाते की नवरात्रीच्या काळात मोरपंख घरी आणून ते मोरपंख घराच्या ईशान्य कोनात ठेवले तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा बनलेली राहते, आणि जर आपण हे मोरपंख देवघरात ठेवले तर आपल्या जीवनात विद्या व धनाची कमतरता कधीच राहत नाही। पुढील वस्तू म्हणजे केळीचे झाड। शास्त्रामध्ये केळीच्या झाडाला शुभ व पूजनीय मानले जाते। नवरात्रीमध्ये केळीचे झाड घरी आणावे व ते एका कुंडीत लावून मागील अंगणात लावावे, हे खूपच शुभ असते। असे मानले जाते की दररोज पूजनानंतर या झाडाला पाणी अर्पण केल्यास आपल्याला कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि देवी आईचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो। शंखपुष्पी। शंखपुष्पी म्हणजेच गोकर्ण। गोकर्णीचे झाड धार्मिक दृष्ट्या खूप शुभ मानले जाते। नवरात्रीच्या काळात जर आपण शंखपुष्पी किंवा गोकर्णीची मुळी विकत आणली व शुभ मुहूर्तावर ती मुळी एका डबीत ठेवून या डबीला आपल्या तिजोरीत ठेवले तर आपल्याला व आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही। मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलेच असेल
की नवरात्रीच्या काळात आपल्याला कोणकोणत्या वस्तू घरी आणायच्या आहेत ते। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।